शाळेचे आम्ही लाभर्षेत प्राथमिक शाळा मिरढे तालुका फलटण जिल्हा सातारा विज्ञान प्रदर्शन साहित्य शाळा साहित्याचे नाव जादूचा पाण्याचा नळ जादूचा पाण्याचा नळ काय करावे नळाचे काळजीपूर्वक निरीक्षण करा तुम्हाला नळातून पाणी येताना दिसते का तुमच्या लक्षात आले का की नळाला पाण्याचा पाईप जोडलेला नसताही त्यातून पाणी पडत आहे तर त्या नळाचे करंजे हा एक चतुर्भुंब आहे पूल आणि बेसन या रहस्यमयपणे तरंगणाऱ्या व त्यातून सतत पाणी खाली पडणाऱ्या नळाच्या तोटीला यात समावेश असतो कोणताही दृश्य स्वरूपाचा आधार नसतानाही नळाची तोटी आश्चर्यकारित्या कशी काय स्थिर राहते व हे सर्व पाणी कुठून येते हे कार्य कसे करते नेत्रदीपक परिणाम पाण्याच्या स्तंभाच्या मध्यभागी असणारी पारदर्शक नलिका जी नळाची तोटी स्थिर ठेवते तिच्याद्वारे प्राप्त करतात त्याच वेळी खाली पडणाऱ्या पाण्याच्या पंपाने पाणी पुरवते जाते नलिकेद्वारे खालचे पाणी वर जाते आणि वरून बाहेर पडते पाण्याचा स्तंभ जो सामान्यतः स्थिर असतो त्यामुळे प्रभावीपणे नलिका लपवली जाते पाण्याचा नळ याचा उपयोग गणपती डेकोरेशनसाठी केला जातो तसेच कारंजे डेकोरेशन करतानाही जातो. Okay.